डोंबिवलीत रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिक त्रस्त आहे, पण जर डोंबिवलीत कुणी नेते मंडळ येणार असेल तर मात्र तात्पुरता रस्त्याची डागडुजी करण्यात येते। जेव्हा असं काही करण्यात येतं तेव्हा मात्र नागरिकांना प्रश्न पडतो की आपण जो कर भरतोय तो या नेते मंडळींच्या मजे करता तर नाही ना। आपल्याला म्हणणं काय, जिवंत उदाहरण आहे की कोणत्या तरी आघाडी सरकारचे एक मंत्री आले होते 5 तारखेला काहीतरी, तर त्या घारडा सर्कलवरती याच्यापेक्षा भयानक परिस्थिती होती। परंतु भयानक परिस्थिती असताना काही तासातच लोकांना त्रास देऊन ट्रॅफिक होऊन ते खड्डे डांबरीकरण केले। म्हणजे मंत्री आल्यावरतीच कल्याण डोंबिवलीची महानगरपालिका आहे ही फक्त मंत्री येणार असतील तरच हे लोक खड्डे भरणार आहेत का? हा महानगरपालिकेंना माझा आयुक्तांना माझा खूप मोठा प्रश्न आहे हा। आणि आम्ही करदाते आहोत, आमच्याकडे कुठल्या प्रकारची तुमची थकबाकी नाही, आणि थकबाकी असल्यावरती तुम्ही डायरेक्ट ती कारवाई करता। मग जशी तुम्ही कारवाई करता ना तसं करदात्यांसाठी तुम्ही मी तर बोलतो रस्त्यावर तुम्ही आलं पाहिजे की जसं करदाते पैसे भरला तुम्ही जबावंत पैसे नसतानाही जसं लॉकडाऊनमध्ये केलं वीज वितरणांनी तसं महानगरपालिकेच्या आयुक्तांनी लक्ष घालून करदात्यांवरती करदात्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही आयुक्तांनी लक्ष घालायला पाहिजे। पण आयुक्तांना लक्ष घालायला अनधिकृत बांधकाम जसं त्यांचे आता काही वॉर्ड ऑफिसर सीसीटीव्ही फुटेज आले त्यांचं की 25 लाखाची खटणी, करोड रुपयाची खटणी, त्याची मांडवली 50 लाखावरती होते। अशा प्रकारच्या कामामध्ये वॉर्ड ऑफिसर आणि त्यांचे इतर कर्मचारी गोळा भादर म्हणायला हरकत नाही करते हे गोळा भादर आणि आयुक्त किंवा बाबा हे वॉर्ड ऑफिसर यांना कुठल्याच प्रकारचं करदात्यांच्या सुविधावरती लक्ष द्यायला वेळ नाही करता हे गोळा मास्टर सर्वे झालेले आहेत आणि भ्रष्टाचारी झालेले आहेत। त्याच्यामुळं महानगरपालिकेमध्ये ह्या महानगरपालिकेतून कुठेतरी दुसऱ्या महानगरपालिकेत भाड्याचं स्वतःचं रूम सोडून भाडेने राहावं अशी इच्छा झालेली आहे। जेवढे पण हा नदीचे बांधकाम आहे त्याच्यावरती कारवाई होणार की नाही होणार आपल्याला काय वाटतं? कारवाई व्हायलाच पाहिजे, पण आता ह्यांना खायची सवय लागलेली आहे म्हणजे सुधारणार महानगर माहिती होतं। कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही जीवनामध्ये म्हणजे भविष्यात तरी होतो ना भविष्य ज्याला म्हणतात कधी सुधरू शकत नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका। आणि तेच अधिकारी ज्यांच्याकडे लायकी नसताना अशा लोकांना वॉर्ड ऑफिसर बनवलेले आणि कोणत्या कामासाठी फोन केल्यानंतर ते चापूसगिरीसारखं उत्तर देतात। आपल्याला काय वाटतं आयुक्तांवरती आणि वॉर्ड ऑफिसरवरती कारवाई होणार की नाही होणार? जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती अनधिकृत बांधकामावरती लोक उपोषणला बसून झूप पाजून घरी पाठवले आहेत लोकांना। आता तुझं राहिली गोष्ट कारवाईचा तर जे देणार नाही त्यांच्यावर कारवाई होणार, पण जे देतात त्यांच्यावर कारवाई होणार नाही। म्हणतो 25 लाखासाठी करोडोचं नुकसान केलं, तुम्ही 25 दिले होते तो जे म्हणणं असं आहे, तर 25 साठी करोड रुपयाचं त्या बिचाऱ्याला टोटल 1 शेअरचं डिमांड होते, तर 1 शेअरचं डिमांड होते, त्यांना 25 दिले होते, 25 त्यांना दिले होते, 1 करोडची डिमांड होती। परंतु 50 लाख आणि 20 लाखासाठी तुम्ही लोक एखाद्याचं आयुष्य बर्बाद करता, एखाद्याला फाशी घ्यायला मजबूर करता। उद्या जर सिंग यांच्यासारख्या माणसाने जर बिल्डरनी जर फाशी घेतली कर्जामुळे तर याला सर्वस्व जबाबदार ते वॉर्ड ऑफिसर आणि त्यांचे कर्मचारी आणि सन्माननीय आयुक्त राहतील असं तरी माझं तरी मत आहे। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।